सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। एक नजर आजच्या सुपरफास्ट। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सोशल मीडियावर विटंबना करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी करत तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करत बहुजन मुक्ती पार्टी तर्फे जिल्हा पोलीस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वानिमित्त कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी जैन समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। किसनवीर आबा यांची 115वी जयंती कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरी करण्यात आली। काँग्रेस युवा आघाडीचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे इथे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले। जिल्ह्यातील मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत भारतीय जनता पार्टीकडून मंदिरासमोर आंदोलन करत ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला। सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त मागासवर्गीय सेलच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हिरापाल राठोड यांनी मार्गदर्शन केले। पतंगाच्या तंबूस मांजावर शासनाने बंदी घातली असून व्यापाऱ्यांनीही तंबूस मांजा व चायनीज मांजा विकण्यासाठी बंद केले आहे व नागरिकांनाही हा मांजा वापरू नये व विकत घेऊ नये यासाठी आवाहन केले आहे। आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। साताऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या महात्मा फुले भाजी मंडईत गाड्या पार्क केल्या जात असून यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच ग्राहकांनाही तसेच नागरिकांनाही याचा त्रास होत आहे। आग्र्यावरून रायगडला जाणाऱ्या शिवज्योतीचे रविवारी सायंकाळी साताऱ्यात आगमन झाले। यावेळी या ज्योतीचे स्वागत उपनगराध्यक्ष मनोज शिंदे यांनी केले व ही ज्योत पुन्हा रायगडला मार्गस्थ झाली। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।